नमस्कार मी मेघना मेघनाचं रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं वेगळ्या पद्धतीनं असा पुलाव बनवणार आहे तुम्ही दरवेळेस पुलाव असं केलं नसेल तर मी आज वेगळ्या पद्धतीचं पुलाव इथं बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात एक वाटी मी इथं तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथं तांदूळ कोणतेही वापरू शकता तर मी इथं हे तांदूळ घेतलेलं आहे एक कप तर ह्या तांदळाला मी इथं पहिलं धुवून घेणार आहे तर हे बघा मी पहिलं इथं पाणी घालून घेतलेलं आहे तर एक दोन ते तीन पाण्यांनी आपण इथं ता तांदळाला धुवून घेणार आहोत तर मी इथं तांदळाला दोन पाण्यांनी धुवून घेतलेलं आहे तर ह्याला असंच आता बाजूला ठेवून देऊयात तर पहिलं तांदूळच धुवून ठेवायचं आहे मगच आपल्याला इकडं फोडणी द्यायचं आहे तर मी आज कुकरमध्ये पुलाव बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एका चमचा तूप घालून घेतलेला आहे तर दोन्ही इथं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गरम झालं की एक चमचा मी इथं जिरा घालून घेतलेला आहे तर जिरा असं छान तडतडू तर द्यायचं आहे आणि गॅस आहे ते बारीक ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे कडे खडे मसाले सगळे घालून घ्यायचं आहे एक दालचिनी घालून घ्यायचं आहे एक तमालपत्र घालून घ्यायचं आहे थोडेसे लवंग घालून घ्यायचं आहे काळी मिरी घालून घ्यायचं आहे एक मोठी इलायची घालून घेतलेलं आहे आणि एकच मी इथं छोटी इलायची घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथं थोडंसं काजू घालून घेतलेलं आहे तर काजू घातलं वर पुलाव आहे खूप छान लागतं त्याच्यानंतर थोडंसं कडीपत्ता घालून घेतलेला आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पहिला तेलामध्येच पहिलं काजू तुम्ही इथं तळून घेतलात तरी चालेल त्याच्यानंतर एकच मी इथं हिरवी मिरची मधोमध असं चिरून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे थोडंसं अद्रक आणि थोडेसे इथं लसूण मी इथं घातलेलं आहे जर तुम्हाला लसूण घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर हे सगळं घालून मी इथं परतवून घेत आहे तर एक दोन मिनटं तुम्ही इथं बघू शकता मी परतवून घेतलेला आहे काजूचा वगैरे रंग इथं बदललेला आहे तर हे आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे त्याच्यानंतर मी इथं एक कांद्याला असं उभं बारीक असं कट करून घेतलेलं आहे ते घालून आपल्याला इथं एक दोन ते तीन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे थोडंसं त्याचं कलर बदलेपर्यंत आपल्याला इथं असंच परतवून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता कांदा आहे छान तेलामध्ये असं भाजलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं फ्लावर असं कट करून घेतलेलं आहे ते इथं घालून घेतलेलं आहे आणि कच्च्या बटाट्याला मी असं मोठे फोडी इथं करून घेतलेलं आहे त्याच्यावरची साली काढून तर ते सुद्धा का घालून इथं एक दोन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे तर ते झाल्यावर मी इथं वटाणं घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथं उभं असं मी कट करून घेतलेले आहेत हे टमॅटो एकच टमाटा इथं घालून घ्यायचं आहे तर वटाणा आणि टमॅटो हे नंतरच घालून घ्यायचं आहे तर हे सगळं मी इथं एक दोन ते ती तीन मिनटं असंच परतवून घेतलेलं आहे तर आता त्याच्यानंतर इथं एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे एकच चमचा इथं धने पावडर घालून घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे तर गरम मसाला एक चमचा इथं घालून मी सगळं छान असं मिक्स करून घेत आहे तर दोन मिनटं मी असंच याला परतवून घेतलेला आहे मसाला घालून तर आता ह्याच्यात आपण घालूयात तांदूळ जे आपण इथं धुवून ठेवलेलं होतं ते तांदूळ आता मी इथं घालून ठेवून उन... घालून घेणार आहे ता तर हे बघा मी इथं सगळं तांदूळ घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं एक चमचा लिंबूचा रस घातलेला आहे तर लिंबाचा रस घातल्यावर खूप छान लागतो हे पुलाव त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे तर आपण पहिलं मीठ नाही घालून घ्यायचं नंतरच घालून घ्यायचं आहे सगळं टाकून झाल्यावर तर एक दोन मिनटं मी हे तांदूळ सगळं परतवून घेतलेलं आहे तर आता इथं मी दोन मिनटं असंच तांदळाला मोठं गॅस ठेवून परतवून घेतलेला आहे गॅस आहे आता मोठं ठेवलेलं आहे तर आता दोन मिनटं झालेली आहेत तर आता ह्याच्यात आपण पाणी घालूयात तर एक कप मी इथं पाणी घेतलेलं होतं त्यासाठी दीड कप मी इथं पाणी घालून घेणार आहे पाणी कमी जास्त करायचं नाही आहे एक कप वाट एक कप तांदळाला दीड वाटी इथं पाणी घालून घ्यायचं आहे ले ले था, था, तर हे सगळं जे कडेला वगैरे तांदूळ लागलेले आहेत ते सगळं मी आता इथं छान असं करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आता इथं सगळं आपलं काम झालेलं आहे तर आता मोठं गॅस करूयात आणि ह्याचं झाकण लावून मोठ्या गॅसवरच एक सिट्टी मी इथं काढून घेणार आहे तर एकच सिटी काढून घ्यायचं आहे तर मी एक सिट्टी झाल्यावर इथं गॅस बंद केलेलं होतं आणि आता कुकर देखील थंड झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपलं पुलाव बनवून इथं तयार झालेलं आहे खूप छान असं दाणेदार तुम्हाला इथं दिसत आहेत खूप असं मोकळं मोकळं इथं आपलं पुलाव हे बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपल्या इथं भाज्या वगैरे घातलेल्या आहेत ते सुद्धा छान असं दिसत आहेत तर आपण मी इथं पाणी बरोबर घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवर ठेवूनच एक शिट्टी इथं काढून घ्यायचं आहे मगच आपलं पुलाव आहे ते मोकळं मोकळं आणि सुटसुटीत होतो तर आता मी ह्याला एका ताटमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही हे असंच खाऊ शकता किंवा दही किंवा रायता वगैरे केला तरी चालेल पण आपण ह्यात सगळंच घातलेलं आहोत तर तुम्ही हे असंचसुद्धा खाऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता खूप असं मोकळं मोकळं आपलं इथं भान भात आहे खूप छान दिसत आहे तर तुम्हीसुद्धा घरात एकदा बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय